मंडळी नमस्कार. तर गोठ्याची बांधणी करत असताना गोठ्यात सकाळचा आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश येतोय की नाही हे जाणून घेऊनच गोठ्याची बांधणी करायला सुरुवात करा. दुसरं म्हणजे गव्हाणीची बांधणी करत असताना जर तुमची गाई 400 किलोची असेल तर त्या वजनानुसारच तिला 40 किलो चारा गरजेचा असतो आणि तो 40 किलो चारा टाकण्यासाठी तुम्हाला 2 फूट गव्हाण ही गरजेची आहे, जेणेकरून त्यामध्ये 2 कॅरेट गाईचं जे खाद्य आहे ते त्यामध्ये बसेल. त्यानंतर गोठ्यातील जागा तयार करत असताना ती जागा 10 फूट रुंद असावी, जेणेकरून जर तुमची गाई 6 ते 7 फूट लांब असेल तर तिथून 3 फूट जागा जी पुढील सुटलेली आहे तर त्यात आपल्याला शेण उचलायचं असेल किंवा दूध काढायचं असेल किंवा गाईला फिरण्यासाठी तिच्या पिल्लांना फिरण्यासाठी जागा उपलब्ध होईल याची काळजी घेऊनच 10 फूट जागा रुंद ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर गोठ्याची लांबी तयार करत असताना एका गाईसाठी 4.5 फूट लांबी राहील याची काळजी घ्यावी. गोठ्याचा स्लोप हा 1 इंच स्लोप असावा. तर मंडळी अशा प्रकारे गोठ्याची बांधणी करत असताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नक्की कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.